नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत माझा आवडता सण दिवाळी या विषयावर सुंदर असा निबंध। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। दिवाळी ज्याला दीपावली असेही म्हणतात हा भारतातील सर्वात मोठ्या प्रमाणावर साजरा केला जाणारा सण आहे। आनंद आणि सकारात्मकता पसरवणारा हा सण आहे। दिवाळी सहसा ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर मध्ये येते। दिवाळी या शब्दाचा अर्थ दिव्यांची रांग असा होतो आणि या सणाला अनेकदा दिव्यांचा उत्सव म्हटले जाते। दिवाळीची तयारी आठवडाभर आधीच सुरू होते। दिवाळीच्या काळात आपण आपले घर सुंदर दिवे, मेणबत्त्या, कंदील लटकवतो आणि रंगीबेरंगी रांगोळ्याने सजवतो। दिवे केवळ आपले घर उजळत नाहीत तर अंधारावर प्रकाशाचा आणि वाईटावर चांगल्याचा विजयाचे प्रतीक आहेत। दिवाळीचा आणखी एक रोमांचक भाग म्हणजे मित्र आणि कुटुंबासह फटाके फोडणे। आनंद साजरा करण्यासाठी कुटुंबे एकत्र आल्याने वातावरण उत्साहाने भरले असते। रात्रीचे आकाश चमकदार रंग आणि नमुन्यांसह उजळते आणि ते पाहण्यासारखे आहे। तथापि फटाक्यांचा आनंद घेताना सुरक्षित असणे महत्त्वाचे आहे। दिवाळीच्या माझ्या आवडत्या पैलूंपैकी एक म्हणजे स्वादिष्ट जेवण। आम्ही घरी विविध मिठाई, लाडू, गुलाबजाम आणि स्नॅक्स तयार करतो। आम्ही प्रियजनांसोबत भेटवस्तू आणि मिठाईची देवाणघेवाण करतो। दिवाळीचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे देवी लक्ष्मीची पूजा। आपण देवी लक्ष्मीला समृद्धी आणि संपत्तीसाठी प्रार्थना करतो। दिवाळी हा सण आनंद, एकता आणि सकारात्मकता घेऊन येतो। हे आपल्याला आपल्या जीवनात प्रकाश, प्रेम आणि आनंद पसरवण्याचे महत्त्व शिकवते। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।